नमोलीमध्ये आगरी कोळी महोत्सवामध्ये वारकरी रिंगण महोत्सव पार पडला आहे आणि वारकरी रिंगण आयोजित करण्यात आलं होतं, त्यामुळे डोंबिवलीकरांनी आज पहिल्यांदाच वारीतला रिंगण सोहळा अनुभवला आहे. डोंबिवलीच्या संत सावळाराम क्रीडा संकुलात आगरी कोळी महोत्सव सुरू असून याची सुरुवात आजच्या वारकरी रिंगणानं झाली आहे. वारीत ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात वारकऱ्यांनी ठेका धरला. यानंतर माऊलींच्या आश्वाने मैदानात भरलेल्या रिंगणात फेऱ्या मारल्या आणि उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. जो रिंगण सोहळा पाहण्यासाठी वारीत दूरदूरवरून भाविक येतात, तो सोहळा पहिल्यांदाच डोंबिवलीमध्ये होत असल्यानं डोंबिवलीकरांनी रिंगण पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आणिक न घरी तीर्थव्रत. प्रत्येक वारकऱ्यांची पंढरीची वारी ही एक परंपरा आहे. प्रत्येकजण पंढरपूरला जातो, मोठ्या आनंदाने जातो, उत्साहाने जातो. तुकोबाऱ्यांचं एक सुंदर प्रमाणे, तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्म नाही आला. काय पंढरपूर म्हणजे सुखाचं माहेर घर आहे. काय प्रत्येक वारकऱ्याची धारणा असते की आपण आयुष्यात एकदा का होईना पंढरीची वारी पायी करावी, आणि हा जो सोहळ्याचा आनंद आज डोंबिवलीकरांनी घेतलेला आहे, ह्याचे खरे उपकार जगद्गुरु तुकोबाऱ्यांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांचे आहेत. कारण का पालखी सोहळा ही संकल्पना तपोनिधी नारायण महाराजांनी मांडली, आणि त्यानंतर पालखी सोहळ्याचा हा वारसा अव्याहतपणे आजही चालू आहे, आणि तो सोहळा आज डोंबिवलीकरांनी प्रत्यक्षात डोंबिवलीमध्ये अनुभवलेला आहे.